हे आंदोलन अधिक तीव्र करू व या आंदोलनाचे सर्वस्व जबाबदार सरकार व टोरंट कंपनी असेल असा इशारा टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिलाय. महावितरणच्या खासगीकरण करणाऱ्या टोरंट कंपनी विरोधात यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये कळवा मुंब्रा व दिवा परिसरातून 5,000 नागरिक सहभागी झाले होते. आज कृती समितीने जी पत्रकार परिषद घेतलेली आहे इथे तोरण हटाव या संदर्भात ही पत्रकार परिषद घेतली. सर, आपण यापूर्वीसुद्धा खारेगाव ते जिल्हाधिकाऱ्यालयावर या संबंधात मोर्चा काढला होता आणि आता पुन्हा आपण साखळी उपोषण चालू करणार 5 मार्चपासून. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? मागे जे आपण हे घेतलं आणि आता पुन्हा उपोषण, तर ही वेळ का तुमच्यावर आलेली आहे? तर परिस्थिती अशी की येत्या विधानसभेमध्ये आम्ही सर्वपक्षीय मोर्चा काढल्यानंतर कोणता तरी राजकीय पक्षाचा आमदार त्या ठिकाणी लक्ष वेधील आणि या प्रश्नाचं काहीतरी निर्णय लागेल असं आम्हाला अपेक्षा होती. आणि यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन करताना मंत्र्यांना देखील त्या काळात भेटलो आणि मंत्रीमध्ये श्री बावनकुळेजी यांनाही भेट त्यांनी सांगितलं. आम्ही विनंती केली की बाबा याच प्रश्नासंदर्भात तुम्ही लक्ष वेधून ताबडतोब निर्णय घ्यावा. त्यांनी सांगितलं मी ताबडतोब त्या निर्णय घ्यायला तयार आहे, परंतु जोपर्यंत कळवा मुंब्रा विभागातील जी समन्वय समिती आहे त्यांच्याकडे मी पूर्णतः चर्चा करत नाही. पूर्णतः चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घे. आणि तत्पूर्वी मी भिवंडीमध्ये होणाऱ्या ग्राहकांची जी काही पिळवणूक होती असं मत असेल तर त्यांची चर्चा करेल आणि त्यांची चर्चा आली तुमच्याशी चर्चा करेल आणि मग मी निर्णय घेईल. सद्यस्थिती अशी आहे की त्यांचे टोरंटो कंपनीचे कर्मचारी मुंब्रा या विभागामध्ये संपूर्ण फिरत आहेत, कार्यालय मागत आहेत, पाल MSEB च्या कार्यालयात गेले, कळव्याच्या कार्यालयात गेले आणि त्यांचं कार्यालय मागतात, परंतु त्यांनी MSEB सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारचा असा आदेश नसल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. याचा अर्थ आम्हाला या ठिकाणी मात्र अपेक्षा आशावादी ठेवायचं आणि पाठीमागून मात्र कृती करत राहायचं. ही भूमिका जर असेल शासनाची दिशाभूल करणारी तर आम्हाला आता पर्याय नाही आणि म्हणून आम्ही साखळी उपोषण हा त्या ठिकाणी कारण निश्चित केलेलं आहे. प्रकारच्या निविदा अशा सरकारकडे आलेल्या आहेत किंवा नाही याबद्दलची कुठल्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही किंवा त्या संघटनेशी चर्चेला सुद्धा तयार नाही, फक्त टोरंटलाच देण्याचा घाट का, यावर मोठा एक चर्चेचा विषय झाला. सर, आपण एक आणखीन काही आपण सांगू शकाल याबद्दल? जे आपण जे सकाळी उपोषण घेणार आहात त्याबद्दल जर सरकारने तुम्हाला जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही रस्त्यावर उतरणार, आक्रमक पवित्र घेणार. जे काही सरकारला करायचं ते आमच्या विरुद्ध करू शकतो, सरकारला अधिकार आहे तो. काय मग ते काही हो आमचं, आम्हाला जेलमध्ये जा किती दिवस बसावं लागलं तर चालेल, पण आम्ही हे टोरंटो ऑटोलेशन स्वस्त बसणार नाही. मात्र सरकारचा मूर्खपणा म्हणावं लागेल, कारण ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वीज निर्मिती करणारा टोरंट नाही, हा आमच्यावर भिवंडीमध्ये बसवलेला पठाण आहे. आमचं आंदोलन ह्या ठिकाणी टोरंटला म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. आमच्याकडं MSEB आहे, महावितरण आहे आणि महावितरणचा जी साधन सामग्री आहे ती आता संपूर्ण अप टू डेट झालेली आहे. फक्त दिव्याला सबस्टेशन नाही, बाकी सर्व ठिकाणी सबस्टेशन झालेलं आहे आणि मीटर देऊन हे फक्त हे आपला जी उत्पन्न आहे तो वाढवायचा आहे, वसुली वाढवायची आहे. आणि हा आयतक सुविधा हा टोरंट कंपनीला देण्याचा जो सरकारचा जो घाट आहे तो एकदम चुकीचा आहे आणि जनतेवर अन्याय करणार आहे. मुळात म्हणजे सर्व पक्ष मिळून आणि जनतेचा प्रत्येक सामान्य जनतेचा विषय असल्यामुळं शासनाने त्वरित हा निर्णय घेणं जरुरी होतं. कारण आज आम्हाला लॉसेसचा जो भूत पुढे केला जातो, पण मुळात लॉसेस का होतात हेही बघणं सरकारचं काम आहे. इतकी जुलूम करणारी कंपनी आहे. मी भिवंडीला गेलो होतो, भिवंडीला लोकांची भेट घेतली. लोक परेशान आहे, लोक त्रासित झालेले की काय करावा काय नाही. एक 50,000 आणि लाख रुपये सेटलमेंट करतात, 12-12 लाख रुपयाची सेटलमेंट करतात आणि 16-16 लाख, 18-18 लाख, 20-20 लाख याची बिल देतात. काय चाललेलं आहे, काय आहे, एक सिस्टम आहे का नाही, त्यांना काहीच ये नाही. त्यांची पोलीस घेऊन येतात. लोक एक सामान्य लोक पोलीस बघून घाबरतात, त्यांच्या घरी पोलीस घेऊन जातात आणि त्यांना अरेस्ट करून ते 3,500-3,600 लिहून दिलेलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि 90 लोकांना शिक्षा झालेली. काय चाललेलं आहे, एक ऑफेन्स काय आहे, क्राईम काय आहे याच्या. आणि आम्ही आम्हाला देणारी MSEDCL सरकारी कंपनी आहे, आम्हाला सबसिडी देतात ते, आम्हाला सबसिडी देतात ते, हे देणार नाही.
आणि हे जे चाललेलं आहे ना सिस्टम अनसिस्टमॅटिक काम चाललेलं आहे ते चालणार नाही. मी भिवंडीचे लोक ते रडतात, ते झालेले काय करणार त्यांच्याकडे पर्याय नाही त्यांच्याकडे. दरम्यान हा मोर्चा शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला हा मोर्चा पारसिक नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. मात्र एक दिवस आधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेऊन या कंपनीला ठेका देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टोरंट कंपनी विरोधात आमचा लढा चालूच ठेवणार असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटना यांच्याकडून रिक्षा चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय व हक्क अधिकारांसाठी रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटना नेहमीच कार्यरत असते. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनेकडून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये अनेक रिक्षांच्या चालकांच्या बालकांच्यासाठी त्यांच्या उन्नतीच्यासाठी विकासासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे पत्रव्यवहार आणि वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं ही सगळ्याच संघटनांकडून करण्यात येत आहेत. अनेक परिवहन मंत्री बदलले, अनेक परिवहन खात्याचे सचिव सल्लागार बदलले, मागण्या तशाच आहेत, त्या काही बदललेल्या नाही आहेत. आंदोलनं करण्याची स्टाईल असेल, पद्धत असेल, ती देखील तशीच आहे, त्याच्यामध्ये देखील काही बदल झालेला नाही. मुळामध्ये सर्वात प्रथम आम्हाला असं वाटतं की ही सगळे रिक्षा चालक आहेत ते वेगवेगळ्या गटातटांमध्ये विखुरलेले आहेत, वेगवेगळ्या संघटनांमध्ये विखुरलेले आहेत. सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. रिक्षा चालकांमध्ये त्यांच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आहे, प्रदूषणामुळे होणारे विविध आजार आहेत, त्यांच्या शारीरिक तक्रारी आहेत. या सर्वांसाठी रुग्ण हक्क परिषद सर्वात आधी त्यांना कुठलाही आजार झाला, रोग झाला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या हॉस्पिटलायझेशनची सगळी काळजी रुग्ण हक्क परिषद घेणारच आहे. पण त्याचबरोबरीने या मुद्द्यावर असंख्य रिक्षा चालकांना एकत्र करून वेळप्रसंगी जर गरज पडली तर परिवहन मंत्र्याला अडवून नव्हे तर परिवहन मंत्र्याची रिक्षा चालकांच्या समवेत गाडी फोडून आम्ही हे सगळे प्रश्न सोडवू. रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटनेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तळागाळातील जो रिक्षा चालक आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे, त्याचं आर्थिक शोषण होत आहे. रिक्षा चालकाला जो विमा काढला जातो त्याच्याकडून घेतला तर त्याच्याकडून भरमसाठी रक्कम उकळली जाते, 9,500 रक्कम उकळली जाते पासिंगच्या नावाखाली. परंतु त्याचा फायदा रिक्षा चालकाला कोणत्याही प्रकारचा होत नाही, सर्वतोपरी फायदा हा कंपनीला होतो. त्यामुळे विम्याची रक्कम ही 500 रुपयापर्यंत असावी, तसेच त्यांचं रिक्षा भाडं हे वाढवलं जावं. कारण आपण बघतोय की जीवनावश्यक वस्तूंचे इतके भाव वाढले आहेत, अगदी दुधापासून ते गॅस सिलेंडरपासून ते भाजीपाल्यापासून सर्व वस्तूंचे रेट वाढलेले आहेत. पण नाही आणि विम्याचे पैसे कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण हक्क वाहतूक संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल. ते आंदोलन राज्य अध्यक्ष उमेशजी चव्हाण, मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे, तसेच आमच्या रिक्षा चालक महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष रणजितजी चांदणे, नितीनजी शिंदे आणि तमाम आमचे रिक्षा चालक हे सर्व महाराष्ट्रभर मंत्रालयावरती मोर्चा काढतील आणि जोपर्यंत मागण्या होत नाही, मान्य होत नाही, तोपर्यंत रिक्षा चालक हा स्वस्त बसणार नाही. त्याच्या लेकरा बाळासहित परिवारासहित रस्त्यावर उतरेल आणि जो काही परिणाम होईल जो परिणाम आहे त्या परिणामाला हे सरकार जबाबदार राहणार आहे. नवीन परवाने रद्द करावे, इन्शुरन्स कमी करणे, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, तसेच भाडेवाढ करावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिकेतील हद्दीतील प्राथमिक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्याबाबत शिक्षकांनी केडीएमसी समोर धरणे आंदोलन सुरू केले. कास्टर्ड शिक्षण संघटना शाखा व शिक्षण सेना शाखा आणि पालिकेतील प्राथमिक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्याने शिक्षकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले. मागील 2 वर्षापासून आपण प्रशासनाचे विरुद्ध आपण शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे जे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न ते आपण सतत पाठपुरावा करतो. परंतु सतत 2 वर्ष प्रशासन फक्त चर्चा, निवेदन, विनंत्या
आणि अर्ज या स्वरूपामध्ये फक्त गुंतून ठेवतं आणि कोणत्याही स्वरूपाचा ठोस निर्णय त्या प्रशासनाने घेतलेला आहे. या संदर्भामध्ये प्रशासनाधिकारी असोत, उपायुक्त असोत, आयुक्त साहेबांपर्यंत आपण संघटनेने या समस्यांचं त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे, त्याच्याशी चर्चा केलेली आहे. म्हणून कोणत्याही स्वरूपाचा त्यांनी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सुरुवात केली नाही. या कालावधीमध्ये अनेक शिक्षक रिटायरमेंट झाले, त्यांना मुख्याध्यापक पद नाही, ज्यांना 12 वर्षाची वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाली आहे, त्यांना अजून 10 वर्ष झाले तरी त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी नाही, 24 वर्ष झाले त्यांना निवड श्रेणी नाही, पर्यवेक्षक पदे भरली जात नाही, विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार नाही, 2 वर्षापासून विद्यार्थ्यांची तर वाईट अवस्था आहे, एखाद्यांचा साधं लेखन साहित्य आणि गणवेश वगैरेही मिळत नाही. त्या महानगरपालिकेच्या शाळा कशा बंद होतील याचं हे मोठं षडयंत्र या प्रशासन हे करते, त्याच्या विरोधात हे आपण आंदोलन छेडलेलं आहे. दरम्यान या आंदोलनात वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी, पालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुविधा व पूरक पौष्टिक आहार न पुरवणे व शिक्षकांच्या समायोजन बदल्या न करणे, शाळेच्या वाढत्या विद्यार्थ्यांची संख्या बघूनही मनपा शाळेला जागा वापरण्यास मनाई करणे, अशा विविध मागण्या वारंवार करूनही रखडलेल्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केले. वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवून पाकिस्तानचे पंतप्रधान शांततेचे भाषण करत असले तरी पाकिस्तान सैन्याकडून मात्र वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यामुळे पाकिस्तानचा निवळ खोटारेपण हा जगासमोर येतोय. वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवले. पाकिस्तानच्या खुरापती काही थांबताना दिसत नाही आहेत. पूंछ जिल्ह्यात रात्री पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या गोळीबारात एकाच परिवारातील 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण अधिक गंभीर जखमी आहेत. मात्र भारतीय सैन्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी लष्करांनी काढता पाय घेतलाय. 8व्या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. दरम्यान 1 आठवड्यात 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानी सैन्याकडून झाल्याचे समोर आलंय. छत्रपती संभाजीराजांची भूमिका साकारत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार जयंत पाटील, अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हा निर्णय शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता बळकट होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते माझ्या लक्षात आहे. त्यानंतर त्या डॉक्टरांनंतर हे दुसरे डॉक्टर, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे होते आणि त्या संदर्भामध्ये लोकांसमोर हुबेहूब चित्र निर्माण करण्याचं आणि त्यांच्या त्या कलेतून ते अनेकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. अतिशय सुशिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, कलाकार आहेत आणि त्याचबरोबर आता निवडणुका येत आहेत. निवडणुकाच्या संदर्भामध्ये सुद्धा या अशा अनेक गोष्टींचा उपयोग निश्चितपणे होणारच आहे. आनंद या गोष्टीचा आहे, पक्षामध्ये वेगवेगळ्या स्तरातले लोक हवे असतात, डॉक्टर्स हवे असतात, कलाकार हवे असतात, प्राध्यापक हवे असतात. डॉक्टर कोल्हे यांच्या ह्या आगमनामुळे निश्चितपणे अशा प्रकारचे जे काही क्वालिटी आमचे नेते आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे भर पडणार आहे. पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा निश्चितपणे फार फार मोठा फायदा होईल आणि खरं तर आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी आमचं हे निमंत्रण स्वीकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचं त्यांनी मान्य केलं.
साल आज जो है एंड है उसमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है। थाना इज द सिटी वेयर देयर इज लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन। आज जो भाव मिलेगा शायद कल नहीं, तो दिस इज द राइट टाइम टू बाय। एवरी कस्टमर इज सेफ टू इन्वेस्ट इन रियल एस्टेट। काही लोकांना आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्यांच्या विविध मुदतीतच पूर्ण केलेलं आहे। पालघर येथील डहाणू तलासरी भागात मागील महिन्यात 16 भूकंपाचे धक्के जाणवलेत। यातील 6 भूकंपाची धक्क्याची नोंद 3.0 मॅग्नेट्यूब इतका होत्या, मात्र ह्यामध्ये 4.1 मॅग्नेट्यूबचा सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली आहे। दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला असून याची तीव्रता 4.3 मॅग्नेट्यूब इतकी असून दरम्यान 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून तेथील विद्यार्थी देखील भयभीत झालेत। सांगली घुमटे फाटा येथे 10वीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला एका मालवाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली। या धडकेत एका चालकाचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी आहेत। या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्का चूर झालाय। सांगलीहून 5 किलोमीटर अंतरावर 2 गाड्यांचं हेड ऑन कॉलिजन झालं। त्यातील एका गाडीत 10 ते 15 10वीचे विद्यार्थी होते जे परीक्षा देऊन आपल्या सेंटरहून घरी जात होते आणि समोरची गाडी होती त्यात 4 प्रवासी होते। तर तो म्हणजे भीषण अपघात झाला। तर समोरच्या गाडीत जे 4 होते जे विद्यार्थी नव्हते त्या 4 रुग्णांपैकी 1 रुग्णाची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की जेव्हा आमच्याकडे आणलं गेलं तेव्हा तो मृतच होता। पण मृत घोषित करण्यापूर्वी नियमाप्रमाणे जी त्याला रिवाईव्ह करायचे प्रयत्न केले गेले पण त्याच्यातून तो रिवाईव्ह झाला नाही आणि आता त्याचे नातेवाईक आल्यामुळे आता आम्ही डिक्लेअर केलं आहे की मृत घोषित झालं आहे। ऑल्दो तो ब्रॉड डेड ज्याला म्हणतात तसाच होता। बाकी 3 एकाची कंडिशन सिरियस आहे, बाकी 2 अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि 6 जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी एकाची कंडिशन खूप सिरियस आहे। कुमठे गावातील विद्यार्थी 10वीचा पहिला पेपर देण्यासाठी कवलापूर येथे गेले। दरम्यान पेपर संपून परत जात असताना विद्यार्थीच्या गाडीला समोरून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक देऊन हा अपघात झाला। या अपघातात मालवाहतूक करणाऱ्या गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झालाय। जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। भारताचा वीरपुत्र पायलट अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानी सैन्याच्या दावडीतून सुटून मायदेशी परतल्याने देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आलाय। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात सुखरूप परतले। सर्व कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या स्वाधीन केले। हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या आई वडिलांनी अटारी बॉर्डरवर हजर राहून अभिनंदन वर्धमान यांचे भारतात स्वागत केले। तसेच संपूर्ण भारतीयांनी त्यांच्या परत येण्याचा जल्लोष साजरा केला। दरम्यान औरंगाबाद सह इतर राज्यात देखील देशभक्तीपर जयघोष करत यामध्ये लेखी हमीपत्र न देता सर्रासपणे अनधिकृत होल्डिंग बाजी करणाऱ्या
शिवसेना काँग्रेस व बसपाला हायकोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये यावर 27 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत. तसेच आत्ता केवळ राजकीय पक्षांना नोटीस पाठवत आहोत, मात्र बेकायदेशीर होल्डिंग सुरू राहिल्यास यापुढे संबंधित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनाच नोटीस पाठवू असे हायकोर्टाने ताकीद दिली आहे. काही दिवसापूर्वी ठाणे क्राईम ब्रांचने भिवंडी नारकोली परिसरात डांबर माफियांविरोधात कारवाई करत त्यांचा पर्दाफाश केला होता. अद्याप ही शेरफाटा रायगड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा काळा बाजार सर्रासपणे सुरू असून कोट्यवधींची डांबर मिसळ होत आहे. कोण आहे या काळ्या धंद्याचा गॉडफादर? ठाणे क्राईम ब्रांचने भिवंडी नारकोली परिसरात काही दिवसांपूर्वी 10 टाकत डांबर मिसळ करणाऱ्या डांबर माफियांचा पर्दाफाश केला होता. या कारवाई दरम्यान 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र हे काळे धंदे चालवणारा खरा सूत्रधार अद्याप पोकाटच फिरत आहे. या काळ्या धंद्याचा खरा सूत्रधार अक्रम असून त्याने काळ्या धंद्याचा व्यापार शिरफाटा या परिसरात सर्रासपणे सुरू ठेवला आहे. त्याचे साथीदार पवन व चंडा याच्या साथीने केमिकल डांबर तसेच सळ्यांचा मोठा चोरीचा धंदा सर्रासपणे चालू ठेवला असून विशेष म्हणजे हे ठिकाण डायगर पोलीस स्टेशन पासून अगदी 200 मीटर अंतरावर आहे. यामुळे याबाबत शंकेला मोठी वाव मिळत आहे. एकंदरच यावर पोलिसांकडून कशी कारवाई होणार की आरोपी अक्रम व त्याचे इतर साथीदारांचे काळे धंदे असेच चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौक परिसरात वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी पद्धत वापरत वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. औरंगाबाद पोलीस उपायुक्त दीपाली घाटे यांच्यासह वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फुले देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर सध्या दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले असून याबाबत वेळोवेळी जनजागृती करूनही नागरिकांकडून बहुतेक वेळा नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा पोलिसांनी धडक कारवाई करूनही अद्याप हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पूर्णपणे झाली नाहीये. तर अनेक ठिकाणी सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या या गांधीगिरी पद्धतीने तरी शहरातील नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील अशी आशा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. आयुक्तालयातर्फे शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण शहरामध्ये वाहन चालवताना हेल्मेटचा वापर त्यांनी करायला पाहिजे. तसेच सोबत लायसन्स आणि कागदपत्रसुद्धा सोबत बाळगायला पाहिजे. ट्रिपल सीट, रॉंग साईड आणि विदाउट हेल्मेट यावरती आम्ही जास्तीत जास्त यापुढे दंडात्मक कारवाई करणार आहोत. तरी आम्ही पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वांना जाहीर आवाहन करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता नागरिकांनी स्वतः घ्यायची आहे. यासोबत त्यांनी स्वतः सोबत इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आज आम्ही क्रांती चौक या चौकामध्ये जे विदाउट हेल्मेट आहेत, जे रॉंग साईड वाहनधारक आहेत, ट्रिपल सीट आहेत, यांना या चौकामध्ये दंडात्मक कारवाई केलेली आहे. सोबत त्यांना आम्ही फूल देऊन त्यांच्यासोबत गांधीगिरीसुद्धा केलेली आहे. तरी यापुढे आम्ही दररोज नियमितप्रमाणे वाहतूक नियम जे तोडणारे जे वाहनचालक आहेत त्यांच्यावरती अत्यंत कठोर आणि दंडात्मक कारवाई करणार आहे. नांदेड किनवट तालुक्यातील कामठाला येथील शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कामठाला येथील शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून सतीश सूर्यवंशी असं अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याच्या शोधात हा अस्वल फिरत होता. त्यावर हल्ला करून अस्वलाने तेथून पळ काढला. यानंतर जखमी सूर्यवंशी यांना किनवट उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. साल आज एंड है उसमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है.
a city where there is lot of employment generation. Aaj jo bhav milega wo shayad kal nahi. So this is the right time to buy. Customer is safe to invest in real estate. काही लोकांना आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्यांच्या विविध मुदतीतच पूर्ण केलेलं आहे.